नमस्कार मित्रांनो, मी निसर्ग उपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। पण फक्त डोक्यातून आजार काढा, कारण काय झाले आपल्या दिमाग मध्ये जास्त आहे, डोक्यात जास्त आहे हे लक्षात ठेवा। साध्या साध्या गोष्टीतून चला पुढं। आता फुफ्फुसाचे आजार असतात बघा, बऱ्याच लोकांना दम लागणे असं वाटते, दम लागला जिन्यावर चढताना, दम लागला म्हणजे मला बीपीचा त्रास सुरू झाला। बऱ्याच लोकांना वाटते दम्याचा त्रास सुरू झाला। बऱ्याच लोकांना वाटतंय की आपल्याला कुठला तरी वेगळाच टीबी सारखा आजार झाला की काय। तर घाबरू नका, तुम्ही पुदिना अर्क माहिती आहे तुम्हाला, काचेसारखं असतंय बघा ते, आणि तुळशीची पानं खायची, किती जुना खोकला असू दे, किती तुम्हाला दम लागलेला असू दे, 10 मिनिटांमध्ये गायब, 10 मिनिटांमध्ये फक्त या गोष्टी करून बघायच्या आणि मग मला सांगायचं। अजून सांगतो तुम्हाला, लहान मुलांना जर असं आता ताई ते खोकला खोकत होतं ना, तर तुळशीच्या पानं आणि मध मिक्स करायचं, तुळशीच्या पानाचं वाटल्यास रस काढा आणि मध मिक्स करून फक्त चाटवायचा। 15 मिनिटात जर नाही थांबलं ना, त्या सगळा खर्च बाळाचा मी करायचा, एवढं सगळ्यांच्या समोर सांगतो। आत्ता करून बघा, मी अजून काय 15 मिनिटात मरत नाही, इथंच आहे, करून बघा तुम्ही। अहो चॅलेंज आहे, अहो हे परफेक्ट केलं ना तुम्ही, तुम्हाला 100% इलाज आहे सगळ्या गोष्टी आहेत। आता शुगरसाठी बोलतो, शुगरच्या लोकांनी अजिबात घाबरायचं नाही। आम्ही घाबरतोय कशाला, जखम झाली की ती लवकर बरी होत नाही, नंतर त्याचं गँग्रीन झालं तर बोट कापायला लागतंय, हात कापायला लागतोय, पाय कापायला लागतोय। मला सांगा शुगरच्या किती लोकांच्या आजपर्यंत हात पाय कापल्यात, किती लोकांना गँग्रीन झालंय, 1% पण लोकांना नाही। मग तुम्ही घाबरता कशाला, 1% पण नाही। आणि तुम्हाला सांगा, बऱ्याच लोकांना शुगर नसते तरी सुद्धा गँग्रीन होत आहे। गँग्रीन होण्यासाठी तुम्हाला शुगरच असायला पाहिजे असं काही नाही बरं का, गँग्रीन होण्यासाठी। म्हणून तुम्हाला सांगतो साध्या गोष्टी करायच्या, सकाळी 1 टोमॅटो, दुपारी 1 टोमॅटो आणि संध्याकाळी 1 टोमॅटो, 3 टोमॅटो खायचं, 15 दिवसामध्ये शुगर चेक करायची, नॉर्मल असेल, तुम्हाला त्रासच निघून जाईल, नॉर्मल म्हणण्यापेक्षा त्रास निघून जाईल। फक्त ह्या गोष्टी करत राहा। बघा बीपीचा त्रास सुरू आहे ना, तर अजून कुंभक तर कराच करा, त्याचबरोबर तुळशीच्या पानांचा रोज 1 चमचा काढा करून प्यायचा, फक्त 1 चमचा, बघा बीपीचा त्रास निघून जाईल, करून बघा ह्या गोष्टी। लसूण आणि हिंग सम प्रमाणात घ्यायचं आणि खायचं। लसूण फक्त चांगल्या क्वालिटीचा बघून घ्या, जेवढा जाड मोठा लसूण तो घ्यायचा नाही, छोटा गावठी लसूण घ्यायचा। तुम्हाला जर बघायचंच असेल, घ्यायचंच असेल, तर बघा लसूण आणि हिंग जर मिक्स करून खाल्लात तुम्ही, खाताय ना, हा मला वाटलं नाही वाढतं मी तर लसूण कसं आहे शरीरात ब्लॉकेज, हे काय औषध नाही कुठलं किंवा काय नाही, मी सांगतोय ना, हे कुठलंही मेडिसिन नाही, हे घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता। ब्लॉकेजेस आहेत, क्लॉट आहेत, कुठं हृदयात बघा की 80% ब्लॉक आहे, 90% ब्लॉक आहे, म्हणतात मग चालतंय कसं, बऱ्याच लोकांचं 15% हृदय चालतंय, 20% चालतंय। मला ह्या गोष्टी खरं सांग, कसं शक्य असू शकते, हृदय चालू किंवा बंद हेच असू शकतंय ना। 15% जर चालू असेल तर माणसाला श्वास घेता आलाच नाही पाहिजे। दुसरी गोष्ट, हृदयाचं काम आहे सगळीकडं ते रक्त पोहोचवणं शरीरात सगळीकडं, बरोबर आहे, ते पंप करतं त्याच्याबरोबर रक्त जातं का नाही, मग 15% शरीरात रक्त पोहोचायला पाहिजे ना, सगळ्या शरीरात रक्त पोहोचतं कसं। तुम्ही काही गोष्टींचा विचार करा, मी सांगतोय म्हणून ऐकू नका, तुम्ही विचार करा या गोष्टींवरती, सत्य बघायला शिका, खरं बघायला शिका, हे कुठं कोलेस्ट्रॉल आहे, ब्लॉकेजेस आहेत, अमुक आहे, तमुक आहे, मेंदूत क्लॉट आला, मेंदूत गाठ आली, रक्ताची अमुक तमुक, हे जे सगळं जे आहे हे हिंग आणि लसूण मिक्स करून खाल्ल्यानंतर जाऊ शकतं, तुम्ही करून बघा आणि मग सांगा। आणि तुम्हाला जर तसं नैसर्गिक लसूण जर बघायचंच असेल, पाहिजेच असेल, काय जर आवश्यकता असेल, कारण कसं आहे मी काय औषधं म्हणून नाही पण तुम्हाला सांगतो, हे हिंग आणि लसूण जर बघायचं असेल तर मी तिथं आणलेलं आहे, माझ्या गाडीमध्ये आहे, इनोवा समोर लागलेले आहे, त्या गाडीमध्ये हिंग आणि लसूण हे सम प्रमाणात मिक्स करून एक गोळी तयार केलेली आहे, तुम्ही घेऊ शकता, बघू शकता। आज कसं आहे, आयोजक साहेबांनी मगाशी मला खूपच रिक्वेस्ट केली होती, त्याबद्दल खरंच त्यांना, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, खरंच टाळ्या वाजवा, कारण समाजासाठी काम करणार मी बोलायला तयार आहे, पण ही लोकांना जमा करण्याची जी ताकद आहे ही त्यांची आहे, आज जगद्गुरूंची आहे ही ताकद, त्यांच्या ताकदीमुळे ह्या गोष्टी सगळ्या शक्य झालेल्या आहेत। आणि या सगळ्या गोष्टी माझ्याकडे जे जे आहे ना, मी ते सगळं तुम्हाला दाखवायला तयार आहे, सांगायला तयार आहे, सगळे फॉर्म्युलेशन्स मी सांगतो, आणि हे सगळं घरच्या घरी तयार करू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आहे। सगळ्या सांगतो, अजून सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं, सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतं ना, केसापासून ते पायाच्या नखापर्यंत, वाटतं की नाही, वाटत नाही, वाटत होय नाही का, तर उत्तर द्यावं
तर सुंदर दिसाव प्रत्येकाचा अधिकार आहे. म्हणजे त्वचा ग्लो आला पाहिजे त्वचेला, त्वचा सुंदर दिसली पाहिजे, कुठेही खरूज नायटा गज करणं असं नको. किंवा इथं कुठंतरी काळं झालंय, बऱ्याच लोकांच्या काकेमध्ये काळं झालेलं असतं, कुणाला इथं काहीतरी लागलेलं असतं, इचिंग होत असतं, इकडं खाज सुटत असते. तर हे सगळं घालवण्यासाठी मी एक दोन तीन उपाय सांगतो घरगुती, तेवढे करा. गुलाबाच्या पाकळ्यांचा काढा करून प्यायचं. गुलाबी कलरची त्वचा व्हायला लागते, सुंदर त्वचा व्हायला लागते, सॉफ्ट व्हायला लागते. मंजिष्ठांचा काढा करून प्यायचा. मंजिष्ठा मार्केटला मिळतात. आता ती काय आहे कसं आहे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांनी मार्केटला जाऊन मंजिष्ठा विचारा. पावडर मिळेल किंवा तुम्हाला त्याचं हे पण मिळेल, तर ते घ्या आणि त्याचा काढा करून प्या. बघा सगळं खाज खुजली जी आहे ना सगळी निघून जाते. स्ट्रॉबेरीच्या पानांचा आणि स्ट्रॉबेरीचा काढा करून प्यायचा, काळे डाग निघून जातात. करून बघा या गोष्टी. गुलाबाच्या पाकळ्यानं जे होतं त्याच्यापेक्षाही चांगलं स्ट्रॉबेरीनं होतं. असे बरेच इलाज आहेत. आवळ्याचा सरबत करून प्यायचं, त्वचा लहान मुलांसारखी राहते, सॉफ्ट सॉफ्ट. कुणाला बघायचं असेल तर या इकडं. हा हे मी करतो होता, हे नुसतं सांगत नाही. कसं आहे कुणाला खरंच बघायचं असेल तर या माझ्या हाताला हात लावून बघा, 55 वर्षाची स्किन वाटते का बघा. तसे राहिलं पाहिजे, सुंदर दिसलो पाहिजे आपण, आहे ना. थोड्याशा व्यायामाची गरज आहे, बाकी काही जास्त करायची गरज नाही. तर हे सगळं जर पाहिजे असेल तर बघा, नसेल तर त्यासाठी सुद्धा मी समोरच्या गाडीमध्ये ठेवलेलं आहे, ते बघा आणि तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता काय. तर खरंच ते बघा. या सगळ्यांचा एक प्रमाणबद्ध शास्त्रोक्त ग्रंथोक्त प्रमाणशीर अगदी काय जे फॉर्म्युला आहे तो तिथं मी दिलेला आहे, ते तुम्ही घेऊ शकता, बघू शकता. ते समोर इनोवा आहे, त्याच्यामध्ये आहे. अजून सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते किडनी वाचवा. पाया पडतो सगळ्यांच्या. सध्या शुगरच्या पेशंटच्या किडन्या फेल जायला लागलेल्या आहेत. किडनी फेल झाल्याचं प्रमाण, क्रिएटिन लेवल वाढण्याचं प्रमाण खूप आहे. माझ्या इथं सोलापुरातून सुद्धा बरेच पेशंट येतात माझ्याकडं, किडन्या फेल गेलेले. मध्ये एक 17-18 वर्षाचं बाळ होतं, पोरगं होतं, त्याच्या किडन्या फेल गेल्या होत्या, त्याच्या किडन्या फेल गेल्या होत्या. मला इथून आमच्या इथल्या सुद्धा लोकल एका पॉलिटिशियननी फोन केला होता आणि म्हणाले हे बाळ एवढं जगवा. एकुलते एक बाळ आहे, एकुलते एक पोरगं होतं 17-18 वर्षाचं. आई अक्षरशः रडत होती. बोलवलं, कशावर बरं झालं असेल सांगा. जिरा आणि ओव्याचा काढा पिऊन, फक्त जिरा आणि ओव्याचा काढा तुम्ही करून बघा. नाही अहो हे तुमच्या सोलापूरच्या केसेस आहेत, मी असं काही कुठल्या सांगत नाही. आणि इथं असतील त्याचे आई वडील असतील किंवा ते मुलगा असेल तर सांगेल, ओके होऊन गेले. अजून काय पाहिजे सांगा. अजून तुम्हाला सांगतो, किडनी जर वाचवायची असेल तर एक उपाय सांगतो. थोडा महाग आहे पण कराल ना नक्की, थोडासा महाग आहे हो, करा नक्की करा. एक कांदा घ्यायचा छोटासा, तो चिरायचा, तो चिरायचा, 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा, आठवून 1.5 ग्लास करायचा. वस्त्रगाळ करायचं, हे पाणी 4 दिवस पिलात ना सकाळी अनाशेपोटी, 3 महिने मागवळून बघू नका. 7 दिवस केलं तर 4 महिने मागवळून बघू नका. आणि 15 दिवस केलात तर कमीत कमी वर्षभर तुम्हाला मागवळून बघायची गरज लागणार नाही, याची गॅरंटी मी देतो. फक्त करून बघा. 15 कांदे लागतील, कांदे महाग आहेत म्हणून सांगितलं महाग इलाज आहे. नाही अहो सगळी लोक ओरडतात ना शेतकऱ्यांच्या नावाने, कांदा महाग झाला, कांदा महाग झाला. म्हणून तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी करा, तर तेवढं किडनी वाचवा. पाया पडतो. खाताना आंबट थोडं कमी खायचं, किडनी छान राहते. हा जर काढा करून पिला तर वर्षातून एकदा फक्त करायचं 15 दिवस. 15 दिवसामध्ये पूर्ण क्लीन होऊन जाते. आता जाता जाता अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगेल, सगळ्यात महत्त्वाचं. तुमचं सगळं शरीर रोगमुक्त राहावं, व्याधीमुक्त राहावं असं मला वाटतंय. म्हणजे बऱ्याच लोकांना हाडांचं दुखणं आहे, कॅल्शियम कमी पडतंय. कशामुळे पडतंय, काय पडतंय हे कोण विचार करत नाही. बऱ्याच लोकांना बघा की वेगवेगळे, म्हणजे महिलांच्या बाबतीत तरी बघायलाच नको मी बोलता. शेवटचं बोलायच्या अगोदर एक आता आठवलं म्हणून सांगतो ताई, पाया पडून सांगतो. अनामिक भीती मनातली काढून टाका. हे हार्मोन्स इनबॅलन्समुळे होतंय. इथं बघितलं ना 80% महिला अशा मिळतील की ज्यांना कशाची माहीत नाही, की भीती मात्र वाटते, हृदयाची धडधड वाढलेली असते, कुठल्या गोष्टीवर रडतील काही सांगू शकत नाही, इमोशन्स वाढलेले असतात, इमोशनल झालेले असतात. नवऱ्याची काळजी, मुलांची काळजी, हे करण्यातच ना बायका खूप खचून जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे, नवऱ्यावर संशय घेणे या बाबतीत, ह्याचं कुठंतरी बाहेर आहेच. जरासं अनामिक भीती काढा. आणि तुम्हाला एक सांगा, पाया पडतो सगळ्या पुरुषांच्या,
खरंच पाया पडतो मी. तुम्ही म्हणलात ना लाईन उभा राहून, लाईन सगळ्यांच्या पाया पडतो. बघा पडतो का नाही ते. मी तेवढा तरुण आहे अजून, मी तेवढा म्हातारा नाही. आत्ता 55 चालू आहे, आत्ता पण यंग झालो. नाहीतर काय, 25 पर्यंत शिक्षण घेतलं मग आकडाचा विषय जगलोय. होतो का थाऱ्यावर आपण 25 पर्यंत? कोण असते का स्थिर? असतंय का सांगा? कोण स्थिर नसते. शिक्षण घ्यायचं, हे करू का ते करू, म्हणजे ह्या झाडावर उडी मारू का त्या झाडावर. त्यात कॉलेजमध्ये एखादी भेटली तर तिकडंच हार्ट अटॅक चालू आहे का नाही? तर ते 25 पर्यंत काय नसते. 25 लग्न झालं की 50 पर्यंत गाढवाचं आयुष्य, संसाराचा गाडा नुसता वडत राहायचा. खरं आपण कधी जवान होतोय? 50 नंतर यंग होतोय. आता मी फक्त 5 यंग झालोय. बघा, यंग होऊन 5 झालेत मला. 75 पर्यंत असं राहायचं टकटक टकाटक, आहे का नाही? लक्षात ठेवा. तर सगळ्यांना मी परत एकदा विनंती करतो, पुरुषांना जास्त करून विनंती करतो, माझ्या बांधवांना मी विनंती करतो, हे बघा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ऐका. मी म्हणणार नाही, मला चांगलं माहिती आहे, पण 10 सांगितल्या ना, त्यातली 1 किंवा 2 जर गोष्ट तुम्ही त्यांची ऐकलीत ना, आयुष्यात परमेश्वर तुम्हाला काही कमी करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आयुष्यात ती बाई तुम्हाला किती तुमच्या भावाला सांगा, समाधान आहे? तुमच्या वडिलांना तुम्ही कितीही सांगा, ते कितीही समजून घेऊ द्यात, तुम्हाला समाधान आहे? तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना दिवस रात्र कॅसेट टाका तुमचं, ती ऐकणार आणि परत टिंगल करत बसणार माघारे. हे ठरलेल्या गोष्टी आहेत. पण एक गोष्ट जर तुमची नवऱ्यानं ऐकली, तुम्हाला जे समाधान आहे ते कशात आहे का? बोला की हाय नवऱ्यानं फक्त एक गोष्ट ऐकावी माझी, वाटतंय का नाही तुम्हाला? वाटतंय का नाही? अम्म एक गोष्ट ऐकाव, तिचं आयुष्य तिचं विश्व काय मोठं नसतंय. ते आपल्यासाठी आपल्यासोबत आलेले आहे. आणि आपण जर नाही ऐकलं ना काय होतंय माहिती का? पुरुषांचं कसं होतंय, अगोदरच बाहेरून वैतागून आलेले असतात. त्यात जर घरातल्या बायको सांगायला आली तर असं वाटतं का काय बाहेरून वैतागून आलं नाही तर हिजं चालू झालं बघा. पण जरासं वेळ काळ बघून फक्त सांगा, ते सगळं ऐकतील. आणि कसं आहे माहिती आहे का, पुरुषांना सांगतो, माता भगिनीनं सांगतो की थोडंस तुम्ही समजून घ्या. हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना प्रत्येक स्त्रीला फक्त आधाराची गरज असते, औषधांची नसते. तिला सांगा की मी आहे तुझ्यासोबत, तू काही काळजी करू नको. बघा ती झाशीची राणी होईल, जिजाऊ होईल, ती खूप चांगली होईल, तुम्हाला खरंच चांगलं सांभाळेल. पण तुम्ही तिला थोडंसं ऐकायला पाहिजे, थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. समजून घेतलात तरच सगळ्या गोष्टी आहेत. महिलांनी शिक्षण घेतलं मान्य करतो मी, चांगली गोष्ट आहे, खरंच आहे. पण माता भगिनींना अजून एक सांगू का, पाया पडून सांगतो तुम्हाला, तुम्ही पण लाईन न उभा राहा. मी तुमच्या सगळ्यांच्या लाईन न पाया पडतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही नवऱ्याला वाईट म्हणू नका, आणि कधीही संसार सोडून जाण्याचा विचार करू नका. शहरांमध्ये खूप जास्त गोष्टी चालल्यात या. कारण काय झालंय, नोकरी लागल्यामुळं महिला काय म्हणते, मी माझ्या पायावर खंबीर उभा राहू शकते, तू गेलास तर काय फरक पडत नाही म्हणते. साहेब ह्या गोष्टी म्हणतात ते पटलंय म्हणून टाळ्या वाजवतात, दुसरं काय नाही. मी खरं बोलतोय, मी खोटं नाही बोलणार. हे कसं झालंय माहिती का, हे ज्याला अनुभव आल्यात ना तो तुम्हाला सांगू शकतोय, खरंच सांगू शकतोय. तर महिलांना फक्त विनंती आहे, किती तुम्ही श्रीमंत व्हा, तुम्ही नोकरी लागू दे, पैसा कमवा, सगळं कमवा, तुमच्याकडे सगळं असू दे, पण तुमच्यासोबत नवरा नसेल ना तुम्हाला किंमत नाही, 0 किंमत आहे. तुमच्या अंगावरती फाटकी साडी असू दे, सोबत फक्त नवरा उभारलेला असू दे, जी किंमत तुम्हाला नाही ती कशात नाही आहे. एवढंच फक्त समजून जावं तुम्ही. खरं आहे ताई, ही गोष्ट खरी आहे. म्हणून फक्त हे जनावर आपलंच आहे, समजून घ्यायचं. मला माहिती आहे किती जरी तुम्ही टाळ्या वाजवल्यात तरी हे आम्ही परत स्कूटीवरनं नाही बघितलं ना, तुम्ही सांगायला. म्हणून ऐका, जरासं ऐकत जावं, पाया पडतो, खरंच आहे. चला तर आपण पुढं वळूया. तर बऱ्याच गोष्टी अशा असतात की हार्मोन्स इनबॅलन्स होत असतात. अशा वेळेस फक्त पिंपळाच्या पानांचा काढा प्यायचा, हार्मोन्स ऑटोमॅटिक बॅलन्स होतात. घरगुती उपाय जास्त करायचं, एखादं पुस्तक वाचायला घ्यायचं. बघा डोकं शांत राहिलं ना सगळ्या गोष्टी शांत होतात. महिला काय करतात, सगळी चिडचिड नवऱ्यावर काढतात, यातनं गैरसमज होतात. पुरुषांचे पण होतात, महिलांचे पण होतात. संशय टाळा, अनुभवाची गोष्ट आहे,
सगळे अनुभव घेतलेले आहेत मी. माझ्या तर रोज लोक येतात असे, नवरा ऐकतच नाही, असंच आहे तसंच आहे. बरेच पुरुष म्हणतात अहो ती बायको ऐकतच नाही, बघा की सारखं सोडूनच जाते, असंच तसंच. सगळं दोघांनी समजून घेण्यावरती संसार आहे. दोन चाका आपण का सर्कसमध्ये काम करतो का, एका सायकल एकाच चाकावर सायकल चालवायला, तर हे विचार करा. म्हणून विनंती करतो चला, तर दोघांनी समजून घ्या आणि व्यवस्थित राहावा. म्हणजे ज्या घरात हसतमुख आहे ना, म्हणजे जे हसतमुखी ते सदासुखी. ज्या घरात हास्य आहे ना, हसणं आहे तिथं आजाराला थारा नाही, आणि जिथं रडकेपणा आहे तिथं आजार हटत नाही. हे घरं पाडायची आणि ते दिशा बघायची गरज नाही आपल्याला, जर तुम्ही हसतमुखात असाल तर.